खूप दिवसापासून हे मला खायची इच्छा होती, तर फायनली मी आज हे बनवते. नमस्कार. तर आज मी खांडवी बनवते आणि मला हे खूप दिवसापासून खायची होती. तर मी थोडीशी मिरची बारीक करून घेतली आणि अर्धा वाटी दही घेतलं. ताक घेतलं तरी चालतं. आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे, चण्याचं पीठ, आणि आलं लसूणची पेस्ट टाकते अर्धा चमचा, आणि जी मिरची मी खेचून घेतली होती ती टाकून घेते. याच्यामध्येच मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि एक टीस्पून मी हळद पण टाकते. हळद पण याच्यामध्येच टाकते कारण कलर खूप छान येतो. आणि मी दोन वाट्या पाणी घेतलं आहे, दोन ते अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे. आणि हे छान गुठळी होऊ न देता पूर्ण पीठ हे असं बॅटर हे छान तयार करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे चांगलं. हे शिजवण्यासाठी मी नॉनस्टिकची कढई घेतली, त्याच्यामध्ये चिकटणार नाही म्हणून, आणि हे मी गाळणीने गाळून घेते. आता मी गॅस चालू केला आहे, पण मी मीडियमच ठेवलेली आहे फ्लेम, आणि हे कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही. आता नॉनस्टिक आहे तर याला चिटकणार नाही आहे, पण गुठळ्या पण नाही होणार म्हणून कंटिन्युअसली याला हलवत राहायचं. आणि हे शिजल्यानंतर ह्याचं कसं ओळखायचं आहे, ह्याला ना अशी एक अशी चकाकी येते, म्हणजे आता हे कसं ग्लॉसी दिसतंय ना तसं दिसतं. आणि थोडंसं चमच्यावर घेऊन पण बघायचं असं पडतं का. तर मी एका प्लेटला असं थोडंसं लावून घेते आणि म्हणजे मला समजेल की हे शिजलं आहे की नाही. तर हे शिजलेलं आहे आणि मी आता प्रत्येक असं ताटावरती लावून घेते. आणि हे गरम असतानाच लावून घ्यायचं आहे, आणि जेवढं आपण गरम असताना लावू ना ते पटापट आपल्याला लावता पण येतं आणि स्प्रीड पण होतं ते. तर मी सगळीकडे असं पातळ लावून घेतलेलं आहे, जास्त पण पातळ नाही लावायचं, नाहीतर मग त्याचे रोल नाही करता येणार. तर मी हे सगळ्या ताटांना लावून घेते गरम आहे तोपर्यंत. मला ना खांडवी खूप आवडतात, असं वाटतं की अवघड आहे हे, पण अजिबात अवघड नाही आहे. पीठ आपल्याला छान शिजवता आलं ना तर प्लेटवर लावायला काय अवघड नाही आहे. तर मी सगळे ताटं माझी भरून घेतलेली आहेत आणि आता वाट बघते. थोडंसं थंड झालं ना, थोडंसं म्हणजे पूर्णच थंड होऊ द्यायचं आहे आणि असं लांब लांब कापून घ्यायचे थोडंसं अंतर ठेवून, आणि याची हलक्या अशा हाताने रोल करून घ्यायचं आहे. रोल पण पटापट होतात, वेळ नाही लागत याला, आणि हे चिटकत पण नाही आहे. बघा कसं मस्त रोल होत आहेत, आणि मला हे रोल करायला खूप आवडतं, खूप मस्त वाटतं. आणि इतके छान मऊ लुसलुशीत असतात ना हे खांडवी, खायला तर इतके जबरदस्त लागतात. तर मी ना बाहेरचं आणण्यापेक्षा ना असं मी घरीच बनवायला मला जाम आवडतं, आणि याला काहीही वेळ लागत नाही आहे. मला तर वाटतं 15 ते 20 मिनिटांमध्ये माझं हे बनवून होतं आहे. मी आता हे सगळे रोल करून घेते आणि काढायला पण खूप इझी जात आहे. बघा किती मस्त वाटतंय काढायला. दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी, तर त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकून घेते 1 टीस्पून, आणि त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग पण टाकून घेते. आणि सुकलेली मिरची आहे ती टाकलेली आहे मी कापून, आणि 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, आणि कढीपत्त्याची भरपूर अशी पानं टाकली होती. तर ही फोडणी मी आता थोडीशी बाजूला ठेवून देते. आणि खांडवीवरती मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि कापलेली कोथिंबीर ती टाकून घेते. ह्याच्यावर मी फोडणी टाकून घेते आणि दिसायला इतकं छान दिसतंय ना, तर खायला पण तितकंच मस्त आहे हे. आणि खूप छान झालेलं आहे, खूप जबरदस्त झालेलं आहे. माझी आवडती फेवरेट डिश आहे ही आणि मला खूप आवडते, म्हणून मी आज माझ्यासाठी स्पेशल बनवलेले आहे. तर अण्णा किचनमध्ये आले होते,
मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि हळद पण टाकून घेते. याच्यामध्येच मला कढी बनवायची आहे आणि 4 चमचे मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे, चण्याचं पीठ. आणि लसूण किंवा आलं टाकलं तरी चालतं, पण माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी पेस्ट टाकून दिले. आणि थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची पण बारीक होईल छान. आणि हळद पण याच्यातच टाकायची कारण कलर खूप छान येतो. तेलामध्ये 1/2 टीस्पून मोहरी आणि 1/2 टीस्पून जिरं टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी. तर याच्यामध्येच मी सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत तोडून, थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे. हिंग पण टाकून घेते आणि चण्याच्या ह्याच्यामध्ये आपण हिंग हा मोस्टली टाकतो. आणि जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं कढीसाठी ते ओतून घ्यायचं आहे. आणि जेवढं हवं आहे ना तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पण कढी पातळ नाही बनवायची, थोडीशी घट्टच छान लागते. तर मी मला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकले आणि दही काही इतकं आंबट नव्हतं, पण मी टेस्टसाठी थोडीशी साखर टाकले. कढीमध्ये मी साखर टाकते थोडीशी आणि चवीपुरतं मीठ पण टाकले आणि कोथिंबीर टाकून याला छान मी उकळी करून घेणार आहे. कढी पकोडे बनवते ना, तर त्याच्यासाठी मी मुगाची डाळ भिजत घातली होती आणि 1 तासभर मी भिजवले तर ही चांगली भिजते. आणि पटकन जर आपल्याला हवी असेल ना तर गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजत घालायची, 15 मिनिटांमध्ये लगेच भिजते डाळ. आणि ही मिक्सरला मी वाटून घेणार आहे आणि मी असं एक्स्ट्रा पाणी वगैरे नाही टाकणार आहे, त्याच्यात थोडंसं 1-2 चमचे पाणी येईलच असेल. तर ह्याच्यामध्येच मी 5-6 मिरच्या टाकणार आहे. आणि मला थोडीशी तिखटच भजी करायची होती म्हणून मी मिरची थोडी जास्तच टाकते आणि थोडंसंच आलं टाकते. आणि हे छान वाटून घ्यायचं आहे बारीक. यामध्ये ना कापलेली कोथिंबीर टाकून घेते भरपूर. कोथिंबीरने भजी खूप छान लागतात. थोडीशी मी हळद पण टाकलेली आहे. मीठ पण टाकून घेते आणि थोडासाच म्हणजे किंचित जर असंच मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेते. कढी पण मस्त शिजलेली आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि याच्यावर झाकण ठेवून देते साईडला. आणि मी आता भजी तळून घेते मुगाची. मुगाची भाजी तर खूप मस्त झालेली आहे, एकदम कुरकुरी. आणि ही काय मी सगळी टाकणार नाही आहे कढीमध्ये, थोडीशी मी अशीच खायला पण बाजूला ठेवून देणार आहे कारण मला मुगाची भजी पण खूप आवडतात. तर मुगाची भजी नसतील ना बनवायची ह्याच्यामध्ये टाकायला, तर असं थोडंसं चण्याच्या पिठाची पण केली तरी पण चालतात. तर मुगाच्या पिठाची भजी मी का केली आहे कारण ना खूप टेस्टी लागते ही कढी पकोडा. यामध्ये मी आता भजी टाकून घेते आणि याला थोडंसं 2 मिनटं फक्त बॉईल करायचं आहे भजी टाकल्यानंतर. तर मला जेवढी हवी आहेत मी तेवढीच भजी टाकून देणार आहे. कढीला आता लास्टला मला तडका द्यायचा आहे. तर मी 2 चमचे तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुकी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हे मी आता कढीवर टाकून घेते. खूप मस्त झालेलं आहे कढी पकोडा.
खांडवी बनवली होती ना, ती सगळ्यांनी आवडीने खाल्ली, त्याच्यामुळे कोणालाच भूक नाही आहे, पण मी जेवणार आहे. आज मी एकटीच जेवते कारण आई अण्णांना आता भूक नाही आहे म्हणताय, तर मला हे जाम आवडतं म्हणून मी खाऊन घेणार आहे.